मला वाटतं निवडणुकीच्या वेळेला हे लपून बसतात आणि अशी स्थगिती वगैरे मिळाल्यावर बाहेर पडतात बिळाच्या. निवडणुकीत उतरा ना. हे तुम्ही आता कोणाचं नाव घेतलं? आदित्यचं ना. हा ते पाहिजे, मिळालं ना तुम्हाला. नाही म्हणून मी बोलतो की आपण सगळे पक्ष मैदानात उतरू आणि लोकांना ठरवू द्या. असं देखील म्हणतात की निवडणुका लागतील किंवा होतील तेव्हा 10 च्या 10 आमच्या सिनेटचे सदस्य निवडून त्या 10 त्या सदस्यांना विचारा की तुम्ही गेल्या 5 वर्षात 5 कामं दाखवा. कुठच्या जोरावर बोलताय तुम्ही? स्थगिती मिळाल्यावर का बोलताय? नाही नाही मी काही काही लोकांना बोलत नाही त्यांना करू दे. माझी महत्वाचा विषय हाच आहे. काल पण मी हेच सांगत होतो की काल जशी निवडणूक स्थगित झाली कारण मिंदे भाजप या गटाची तयारी नाहीये. मला वाटतं हे अतिशय धोकादायक आहे की अशा निवडणुका स्थगित होणं, कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुका स्थगित होणं हे अत्यंत देशासाठी धोकादायक. आणि जसं मी बोललो की हे लोकसभेच्या देखील निवडणुका अशाच स्थगित करू शकतात. देशात आपली लोकशाही नाहीये असंच समजून आता आपली पुढची वाटचाल हे होणार आहे. मला वाटतं तिथे अर्थात लोक योग्य तो रिएक्शन देणारच आहेत. पण हे सगळ्या गोष्टी मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की ह्याच्यात कोण आहे मागे, काय करतंय नक्की, ते सगळं बघणं योग्य राहील. बालेकिल्ल्यात चाललाय तुम्ही? नाही नाही बालेकिल्ला कोणाचे नसतं आणि मी मागच्या पण कोणावर टीका केली नव्हती. मी अर्थात तिकडच्या तरुणांशी संवाद साधायला चाललेलो आहे. कॉलेजेस सोबत एक कार्यक्रम आहे. नितीन गडकरींनी म्हटलं की 70% भाजपमध्ये आता डुप्लिकेट लोक आहे. अनेक लोक भाजपमधले हेच सांगायला लागलेत. आणि तुम्ही हे पण पहा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती महाराष्ट्र भाजपची अशी झालेली आहे की 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला. आणि ते सगळं करून जे आता कॅबिनेट त्यांनी स्थापन केलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, त्याच्यात भाजपला काय मिळालं? स्वतःचे प्युअर भाजपचे ज्यांनी 25-30 वर्ष मेहनत केली असेल भाजपसाठी, त्याच्यातून 5 की 6 मंत्री आहेत, बाकीचे सगळे इम्पोर्टेड माळ आहे, तोही दुसऱ्या पक्षातला रिजेक्ट माळ आहे. तर महत्वाची गोष्ट हीच आहे की एवढं सगळं करून महाराष्ट्राला मागे नेत असताना महाराष्ट्र भाजपला काय मिळालं हा त्यांचे पण कार्यकर्ते कधी ना कधीतरी विचार करणारच आहेत. मला वाटतं जे डरपोक आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत. डरपोक मुख्यमंत्री हे भाजपला पण पटलेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी डरपोक माणसाला घेतलेलं आहे. अर्थात नक्कीच. चला ट्रॅफिक जाम झालाय. चला अरे पाय सांभाळा, ट्रॅफिक झालाय. चला